नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत ओपेकबद्दल आणि एक दुसरी संकल्पना जी सुद्धा आजकाल न्यूजमध्ये खूप आहे ती म्हणजे ओपेक प्लस तर ओपेक आणि ओपेक प्लस या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत करंटमध्ये याचे रेफरन्सेस खूप येत आहेत तेलासंबंधीचे जे काही तेलाचे दर आहेत ते खूप कमी झालेले आहेत आता मायनसमध्ये गेलेले आहेत पर बॅरल तर हे आपण जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी हा आपला टेलिग्रामचा चॅनल आहे हा सायमल्टेनियसली फॉलो करा यबीवर सुद्धा ह्याच नावाचा आपला ग्रुप आहे त्यालाही तुम्ही जॉईन करा तर एकंदरच ओपेक जे आहे तर ओपेकचा फुल फॉर्म आहे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजे पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संस्था जेवढे काही देश आहेत आता इथात याचा अर्थ असा नाही की सगळे पेट्रोलियम निर्यात करणारे देश सगळे ओपेकमध्ये येतात तर ते कुठले कुठले आहेत आता सध्या जर बघितलं तर चौदा यांची सदस्य संख्या आहे ही एक परमनंट इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे याची जी स्थापना झाली होती ती बगदाद कॉन्फरन्समध्ये झाली होती एकोणीसशे साठमध्ये आणि हे करणारे दे जे देश होते याच्यामध्ये जे फाउंडिंग मेंबरस मेंबर्स जे आहेत ते म्हणजे इराण इराक कुवेत सौदी अरेबिया वेनेझुएला आता बघा हे जे पाच देश आहेत हे पाच देश कुठल्या कुठल्या कारणामुळे करंटमध्ये सुद्धा आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इराणचा आणि अमेरिकेचा इश्यू बघा इराणने आजच एक त्यांचा पहिला लष्करी हे उपग्रह सोडलेला आहे त्याचं नाव काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इराक न्यूजमध्ये आहे कुवेतला आपण डॉक्टरांचं पथक कोविड नाईन्टीनसाठी पाठवलेलं आहे सौदी अरेबियाचे जे काही तिथले राजकुमार आहेत ते परत परत प्रिन्स न्यूजमध्ये आहेत वेनेझोएलाची अख्खी इकॉनॉमी गेलेली आहे पेट्रो चलन आणि ते तर हे पाच संस्थापक देश आहेत यांचा उद्देश काय होता ओपेक स्थापन करण्याचा की जो काही सप्लाय होतो आहे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तो सप्लायचं व्यवस्थापन करणे आणि जी किंमत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ती किंमतही खूप फ्लक्च्युएट होता कामा त्या त्यासंबंधी गोष्टी करणे तर ह्या गोष्टी यांनी याच्यासाठीच हे ओपेक आलं होतं कारण त्याच्यामुळे काय होतं की जर खूप फ्लक्च्युएशन झालं तर विकणारा आणि घेणारा या दोघांच्या इकॉनॉमीवर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो ओके इट माइट अफेक्ट द इकॉनॉमीज ऑफ बोथ प्रोड्युसिंग अँड परचेसिंग कंट्रीज म्हणजे आजच्या डेटमधली जर परिस्थिती बघायची झाली तर बैरल मद है, एक बॅरलची किंमत आजच्या डेटमध्ये मायनस पॉईंट फोर्टी डॉलर इतकी आहे तर खरं तर म्हणजे एका बॅरलमध्ये एकशे एकोणसाठ लिटर इतकं पेट्रोल येतं पेट्रोलियम तर ते एक लक्षात ठेवा आणि याची मायनसमध्ये प्राइस आहे म्हणजे विकणाऱ्याला पैसे द्यावे लागत आहेत तर याचं हेडक्वॉर्टर जे आहे ते व्हिएना ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रियामध्ये आहे व्हिएना ऑस्ट्रिया आता ओपेकची जी मेंबरशिप असते ती ओपन टू एनी कंट्री म्हणजे कुठलाही असा देश जो एक सबस्टॅन्शियल एक्सपोर्टर आहे म्हणजे एका निश्चित स्तरापर्यंत तो, तो पेट्रोलियमची निर्यात करू शकतो असा एक देश त्याला मिळू शकतो हे आणि त्याला ह्याचे जे काही आयडियल्स आहेत ते मान्य करावे लागतील जे काही नियम आहे संस्थेचे दॅट्स इट आता हिच्यामधला एक गॅबॉन नावाचा मेंबर देश आहे त्यांनी जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्याची मेंबरशिप टर्मिनेट केली होती परंतु जुलै दोन हजार सोळामध्ये तो परत येऊन जॉईन झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये ओपेकची संख्या आता जी आहे चौदा मेंबर कंट्रीज आहे कारण इच्यामधला एक कतार नावाचा देशसुद्धा सोडून गेलेला आहे ओपेकमधून बाहेर पडलेला आहे तर इराण इराक कुवेत यू सौदी अरेबिया अल्जेरिया लिबिया नायजेरिया गॅबॉन इक्वेटेलियर गुनिया गुयाना रिपब्लिक ऑफ कांगो कांगो पण खूप न्यूजमध्ये काय कमेंट बॉक्समध्ये सांगा अंगोला इक्वॅडॉर व्हेनेझुएला ओके तर हे सगळे मेंबर्स आहेत आता ह्याच्यामध्ये पण ते याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते मी तुम्हाला सांगितलं की कॉर्डिनेट करायचं पेट्रोलच्या प्राइसेस असतील त्या प्राइसेस तुम्ही स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यात फ्लक्च्युएशन झालं नाही पाहिजे त्याच्यानंतर फेअर रिटर्न्स मिळाले पाहिजे म्हणजे आजच्या डेटमध्ये जी परिस्थिती की मोठ्या प्रमाणावर तेलाचं उत्पादन केलं गेलेलं आहे आणि सगळी इकॉनॉमी प्रत्येक देशात कोविड नाईन्टीनमुळे लॉकडाऊन असल्यामुळे ते तेल कोणी खरेदी करायला तयार नाही आहे आता मायनसमध्ये गेलेलं आहे सगळं गणित त्याच्यानंतर ओपेक जे काय करतं त्यांचे जे फाउंडर मेंबर्स आहे आणि फुल मेंबर्स आहे याच्यामध्येही फरक तिथं केला जातो फाउंडर मेंबर शेवटी ते सुप्रीमच आहेत या ओपेक संस्थेमध्ये आणि कुठल्याही देशाला ज्या वेळेस मेंबरशिप द्यायची असते तर ती थ्री फोर्थ मेजॉरिटीने दिली जाते म्हणजे जे काही फुल मेंबर्स आहेत आता संस्थेचे त्याच्या थ्री फोर्थ लोकांनी जर हो म्हटलं तर एखाद्या देशाला मेंबरशिप दिली जाते फुल मेंबरशिप म्हणजे आणि त्याच्यासाठीची कंडिशन मी तुम्हाला सांगितली की तो एक सबस्टॅन्शियल सब एक्सपोर्टर पाहिजे पेट्रोलियमचा दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की असोसिएट मेंबर्स जे मेंबर्स टाईम मेंबर होऊ शकत नाही ते सगळे कोण असतात असोसिएट मेंबर्स असतात इन केस ऑफ ओपेक त्यांना असोसिएट मेंबरचा दर्जा दिला जातो आता न्यूज अशी होती की इंटरनॅशनल एनर एनर्जी एजन्सी आहे तिने म्हटलं होतं की ओपेक प्लस हे जे ओपेक प्लस आहे हे शार्प फॉल याच्या ये डिमांडमध्ये येऊ शकतो म्हणजे त्यांची मागणी जी आहे ती कमी होऊ शकते कारण हे ज्या बाकीचे देश आहेत यू एस ए नॉर्वे गुयाना यांनी मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल प्रोडक्शन करायला सुरुवात केलेली आहे म्हणून तर ॲक्च्युली आता हे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी पण आपण पन बघूयात ओपेक प्लस काय आहे नॉन ओपेक देश जे आहेत त्यांना जे पेट्रोल क्रूड ऑइल एक्सपोर्ट करतात त्यांना ओपेक प्लस देश असं म्हटलं तर हे नीट लक्षात ठेवा बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ओपेकमध्ये असे सर्व देश नाही आहेत की जे सगळेचे सगळे एक्सपोर्ट करणारे देश ओपेकचे सदस्य नाही फक्त चौदा देश आहे पण हे सोडून पण काही देश आहेत जे क्रूड ऑइल आणि त्यासंबंधी निर्यात करतात त्यांच्याकडेही पेट्रोलियम आहे तर असे कुठले देश आहेत हिच्यामध्ये कोण कोण येतं एक अझरबैजान बहरीन ब्रुणई कझाकस्तान मलेशिया मेक्सिको ओमान रशिया साऊथ सुदान आणि सुदान म्हणजे एकंदरच आफ्रिका ईस्ट है ना त्याच्यानंतर इकडं दक्षिण दक्षिण पूर्व आशिया याच्यातले हे सगळे देश तर हे याच्यामध्ये आहेत ऑबियसली यांचा गुरु कोण असणार आहे रशिया तर रशिया आणि सौदी अरेबियामध्ये एक करार झाला होता तीन वर्षापूर्वी म्हणजे आता हा जो करार झाला होता ॲक्च्युली ओपेक आणि नॉन ओपेक म्हणजे ओपेक प्लस यांच्यामध्ये हा करार होता दोन हजार सोळामध्ये अल्जियर्स येथे तर कशा संबंधी होता की जे काही प्रोडक्शन केलं जातं आहे तर त्याच्या संबंधित दोन्ही संस्थांमध्ये कॉर्डिनेशन पाहिजे जेणेकरून मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणावर फ्लक्च्युएशन येता कामा नये जे रेस्ट्रिक्शन आहेत की मार्केट रिसक्सेट होतं तर त्याच्यासंबंधी प्रोडक्शन रेस्ट्रिक्शन प्रोडक्शन उत्पादन निर्बंधासंबंधीचा हा एक अलायन्स होती ही हा एक त्यांच्यामधला एक सिम्पल करार होता परंतु ह्या कराराला हरताळ फासलेला आहे आणि आत्ता म्हणजे तीन वर्षानंतर रशिया आणि सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणावर जो बेबनाव आहे तिच्यामधून आता सौदी अरेबियाने पण जे काही आहे ते प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून रशिया सौदीमधलं आणि ते सगळं बोलणं फिसकटलेलं आहे आणि तेलाचं इतकं मोठ्या प्रमाणावर जे काही प्रोडक्शन आहे तर तेलासंबंधी मी परवा कालच्या लेक्चरमध्ये सकाळी सगळं क्लिअर केलं होतं तर ते एक लक्षात ठेवा म्हणून ओपेक आणि ओपेक प्लस या दोन संकल्पना आपल्याला माहीत पाहिजेत आणि याच्यामध्ये जे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने स्टेटमेंट दिलं होतं की ओपेक्स प्लसची डिमांड कमी होऊ शकते आता याच्यात वेगवेगळे स्टेटमेंट येत असतात कुणी म्हणतं की ओपेक प्लस हे डोईजड आहे ओपेकला वगैरे वगैरे तर ते काळ ठरवत असतं बघा कुठलीही संस्था कुणाला डॉमिनेट करेल कायमस्वरूपी असं नसतं काळानुसार गोष्टी बदलतात इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे ती एक ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे आणि ती कशासाठी वर्क करते की रिलायबल अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी तर त्याच्याकरता हे काम करत असतं की सर्वांना परवडेल अशी रिलायबल आणि स्वच्छ ऊर्जा याची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाली होती की म्हणजे ॲक्च्युली एक एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये जे काही ऑइल क्रायसिस झालं होतं तिच्यामधून हे चौऱ्याहत्तरला अस्तित्वात आलेलं आहे सगळं म्हणजे है ना तर ह्या काळामध्ये ऑइल शॉक जो हो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर ऑइल प्रायसेस वाढल्या होत्या त्याच्यानंतर ओपेकचाही तिच्यामधला एक रोल होता तर मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यावर एक सेपरेट लेक्चर आपण बनवूयात हेडक्वॉर्टर जे आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं तर पॅरिसमध्ये आहे फ्रान्सला त्यांचे फोन चार मेन एरियाज आहेत एक एनर्जी सुरक्षा एनर्जी सिक्युरिटी एनर्जी डेव्हलपमेंट ऊर्जा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट एक आर्थिक विकास एनव्हायरमेंटल अवेअरनेस पर्यावरणासंबंधी अवेअरनेस आणि एंगेजमेंट वर्ल्ड वाईड सगळ्या जागतिक एंगेजमेंट ठेवायची आणि सर्वदूर एनर्जी संबंधीच्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं इंडियाचा असोसिएट मेंबर झाला होता दोन हजार सतरामध्ये तर ते एक लक्षात ठेवा सो ओपेक ओपेक प्लस आणि इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी या तीन गोष्टी लक्षात असू द्यात स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा